नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय ती मून मराठी. मंडळी, बिग बॉस मराठीच्या यंदाच्या तिसऱ्या सीझन मध्ये झळकला मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा, आणि तो म्हणजे विशाल निकम. त्याचं वागणं, बोलणं, टास खेळण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड भावल्या आणि म्हणूनच त्याला केला बिग बॉस मराठी सीझन 3 विजेता. येस, विशाल निकम बिग बॉस मराठी सीझन 3 विजेता ठरलाय. आणि त्याच्या या यशाबद्दल बोलण्यासाठी स्वतः विशाल आपल्या सोबत जोडला गेलाय. हाय विशाल, कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप 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 मनापासून आभार. आय थिंक आपली आता तिसरी भेट होती आणि आय नो खूप भारी इंटरव्ह्यू होणार आहे. बिग बॉसच्या घरातून आता दुसरी भेट, सो त्यावेळी ऍज अ तुम्ही आम्हाला खूप प्रश्न विचारत होता काय कसं असं, पण आज एक वेगळा मोमेंट आहे. आज ट्रॉफी माझ्या हातात आहे, महाराष्ट्र जनतेने मला नंबर 1 ठरवलं, तर आजची आज एक वेगळंच आपला इंटरव्ह्यू होणार आहे छान पद्धतीने. आय एम व्हेरी हॅपी. सो यस, आपण स्टार्ट करू. विशाल, ही ट्रॉफी तुझ्या हातात खूप छान दिसते आणि म्हणजे अर्थात तू डिझर्व करतोय. तुझ्या चाहत्यांना प्रचंड आनंद झालाय कारण तू विजेता ठरलाय. म्हणजे त्यांना आधीपासूनच असं वाटत होतं की विशाल हा विजेता ठरणार आहे, आणि त्यांनी अनेक सोशल मीडिया तू आता बघत असशील घराबाहेर आल्यावर कशा पद्धतीने तुझे फॅन पेजेस आणि तो क्रेज. काय वाटतंय आता ती ट्रॉफी हातात आल्यावर काय वाटतंय? खरंच खूप भारी फील होते. मी त्याचं म्हणजे स्वतःवर खूप प्राऊड फील होते की अशा पोराला एवढं प्रेम मिळतं ज्याचं काही फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये. एक शेतकऱ्याचं पोरग फिल्म इंडस्ट्रीत आलं, त्यावेळी त्यांनी तेवढंच प्रेम दिलं आणि महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन बनवला मला लास्ट 220 म्हणजे काहीतरी गोष्ट स्वतःमध्ये आहे हेही मला समजलं आणि मी ती प्रामाणिकपणे करत आलोय आणि त्याची पोचपावती मला वेळोवेळी प्रेक्षक मायबापाने दिलेली आहे. सो एक कॉन्फिडन्स होता बिग बॉसच्या घरात जाताना की मला माझ्यावरती विश्वास होता, माझ्या संस्कारावरती. मी ज्या मातीतून आलोय त्या मातीवरती माझ्या जडणघडण गणणीवरती विश्वास होता की मी काहीतरी भारी करणार हे. मला फर्स्ट डेला ज्यावेळी एक नंबरला पाठी लावली त्याचवेळी मला एक स्वतःवरती विश्वास होता आणि यस, माझ्या प्रेक्षक मायबापाने एवढं प्रेम देऊन मला ही सगळी ही ट्रॉफी माझ्या हातात दिली, तर हे सगळं क्रेडिट त्यांना जात आहे. खरं तर ट्रॉफी माझी नसून ही माझ्या सगळ्या विशालियांची आहे, माझ्या प्रेक्षक मायबापांची आहे. सो मनापासून आभार, खूप प्राऊड फील करतो. विशाल, ही ट्रॉफी आहे हातात, मागे मला 24 लाखांचा चेक दिसतोय, त्याचं काय करणार? अबाउट चेक, खर तर सी मी आता सुरुवात केली आहे प्रत्येक एक काय म्हणतात चेक बद्दल त्याचा एवढा असा विचार नाही केला, पण असतात प्रत्येकाच्या थोड्या छोट्या छोट्या की हा हे घ्यायचंय ते घ्यायचंय एक स्वतःचा. आता मी पीजी मध्ये राहत होतो, 3 महिने सुद्धा मी पीजी मध्येच राहून तिकडे बिग बॉसच्या घरात गेलो. आता इकडे येण्याचं कारण असंच होतं की आता मुंबईमध्ये माझं घर नाहीये म्हणून मी इकडे आलो राईच्या गोष्टी म्हणून सगळ्या. सो गावी आलो, सगळ्या गोष्टी झाल्या आणि रेंट वरती मग फ्रेंड्स कडे जावं लागलं असतं. सो माझं स्वप्न आहे घर घ्यायचं, पण त्याआधी अजून मी विशाल निकम आहे, एकटा आहे, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो. अजूनही मी इकडे बॅचलरमध्ये किंवा रेंट वरती राहून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करण्यासारखं माझं आहे, तेवढा मी स्वतःला ठेवले साधं सुध सॉर्टेड. सो त्याच्या आधी मला माझ्या लोकांसाठी काहीतरी या रकमेतून करायची एक इच्छा आहे की माझ्यासाठी करेन आणि माझ्या लोकांनी ज्यासाठी माझ्या गावातून सुरुवात झाली आहे. मला माहितीये मला काही काही गोष्टी कमी पडल्या इथून जाताना किंवा या सगळ्या गोष्टी. सो येस, नक्कीच वर्कआउटच्या बाबतीत सुद्धा मी खूप आहे आणि आमच्या गावातल्या पोरांना खूप तालीम म्हण किंवा वर्कआउट म्हण या बाबतीत एक जिमचं कायम हे लागतं की आम्ही छोट्याशा एका रूम मध्ये जिम करत असतो छोटी छोटी साधनं घेऊन. सो काहीतरी छान करता येईल का हा माझ्या डोक्यात प्लॅन चालू आहे, अजून कन्फर्म प्लॅन नाही केला मी, पण हे ज्यांनी मला तुझं स्वप्न आहे तुझ्या गावात जिम उभारण्याचं हे स्वप्न लाईक म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी काहीतरी माझं थोडं कॉन्ट्रीब्युशन असेल तर मला खूप आवडेल ते करायला. मी मनापासून ते करेन कारण मला माहिती आहे फिटनेसचं महत्व काय आणि आमच्या गावात खरंच पोरं आहेत काटक काहीतरी. आम्ही आम्ही स्वतःहून सिमेंटचे डंबेल्स बनवून असे वर्कआउट केलेले आहेत, म्हणजे अशा गोष्टी मी पाहिले स्वतः. सो यस, त्या गोष्टी बरोबर स्वतःसाठी पण काहीतरी आता घेऊ एक गिफ्ट. मी माझं एक आहे तत्व की एखादी अचीवमेंट केली की मी स्वतःला गिफ्ट देतो, जसं की लास्ट टाइम मी दक्कनचा राजा ज्योतिबा केला मी स्वतःला आयफोन दिला म्हणजे एक चांगली गिफ्ट. आता लेट सी बिग बॉस मराठी सीझन 3 केला मी 2-व्हीलर वरती फिरत होतो, एखादी गाडी घेऊन 4-व्हीलर छोटीशी, लेट सी. सुपर. पण विशाल, मला असं वाटतं टास्कच्या बाबतीत तू कुठेच कमी नाही पडला. म्हणजे सगळे म्हणत होते की जय ही उत्तम खेळतो, पण जयला कोणी टक्कर देणारा असेल तर तो विशाल निकम होता आणि हे कायम बोललं गेलेलं आहे. ते तू उत्तम पद्धतीने खेळला,
पण तुझी विकास सोबतची मैत्री प्रचंड चर्चेत आली, ही दोस्ती तुटायची नाही, तर या दोस्ती बद्दल सांग आम्हाला थोडस, ही त्याचं मैत्रीचं नातं हे पुढे जाईल याच्या विकास म्हणजे विकास भावा माझा म्हणजे तो खरंच मला मोठा भाऊ भेटला घरामध्ये, कनेक्ट झालो मी डायरेक्ट, म्हणजे तो काय बोलायच्या आधी किंवा मला तो माणूस म्हणून एक भारी वाटला आणि इथून कनेक्शन झालं. सो ते कनेक्शन एकदा माझ्या गोष्टी जर का मी कनेक्ट झालो कोणाशी तर ते कायमस्वरूपी असतं. म्हणजे माझ्या पहिल्या सिरियल सारखं साता जन्माच्या गाठी डायरेक्ट बनतात. तर विकास आणि माझ्या भावा म्हणजे माझ्या खूप चांगल्या स्ट्रॉंग फिलिंग आहेत. मी त्याच्यावर असताना खूप मी सॉर्टेड झालो, मी व्यक्त होऊ शकलो त्या घरात माझ्या फिलिंग्स. मी कुठेतरी कमी बोलायचो पण विकास बरोबर बोलताना खूप साऱ्या गोष्टी व्यक्त झालो. आणि हीच गोष्ट शेवटी दिवे बंद करून येताना सुद्धा आमचं स्वप्न होतं की आम्ही दोघांनी यायची दिवे बंद करून, पण त्याचंही जाताना हे वाक्य होतं किंवा माझंही तेच होतं की एक भाऊ नाही तरी एक भाऊ तरी दिवा बंद करून येईल. दिवा बंद करून नाही पण ट्रॉफी घेऊन आला, तर तेवढाच तू पाहिला असेल की ट्रॉफी घेतल्यानंतर विकास माझ्यावरती त्याने उडी मारली, आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. सो हे बॉन्डिंग तयार झाले आणि हे कायमस्वरूपी राहील. पण विशाल म्हणजे अर्थात तुम्ही तू विकास आणि जय शेवटपर्यंत दिसलात, पण मिनलचं एव्हिक्शन जे झालं ते खूप शॉकिंग होतं, त्यावेळेस तुला काय वाटलं? माझ्या शेजारीच होती मिनल आणि म्हणजे बाकी तिघांनी वाचलं नाही पण मी साईडला असं म्हणजे गेम ओव्हर मी वाचलं पहिल्यांदा. तिची रिएक्शन माझी रिएक्शन एकदम स्टार्टला म्हणजे तीच होती, म्हणजे काय अचानक, म्हणजे मी डोक्यात तो विचार केलाच नव्हता की मिनल एवढ्या लवकर तिचं हे होईल. पण सी आपल्याला माहित नाहीये बाहेर काय होतं. विकास पाटीलचा गेम खेळण्याचा वे वेगळा होता, उत्कर्षचा वेगळा होता, जयचा वेगळा होता, माझा वेगळा होता, मिनलचा वेगळा होता. सो आहे प्रत्येकाचा की फॅन फॉलोअर वेगळा आहे. विकास पाटील म्हणजे एंटरटेनमेंट होतं आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा. आणि हाय आवाज येतो मग त्याने खूप लोकांना एंटरटेन केलं, आम्हाला सुद्धा खूप एंटरटेन केलं, त्याचबरोबर गेम स्ट्रॅटेजी सगळ्या गोष्टी. सो आय थिंक विकास पाटील त्यावेळी प्लस पॉईंट ठरला लोकांची मनं जिंकण्यात असं म्हणेल. आणि मिनल कुठेतरी थोडीफार कमी पडली असेल असं मला म्हणायचं, ती तेवढीच टक्कर. आणि पाच जण आम्ही होतो ते पाच जण टक्कर देणारे एका लेवलचे प्लेअर होतो. सो यस तिचं मी बॅड लक म्हणेन पण खूप ती चांगली होईल ह्या ट्रॉफीची तेवढीच ती हकदार आहे. हे आम्ही आमच्या म्हणजे बी ग्रुप मध्ये ट्रॉफी मिळाली त्यामुळे ती किती खुश होते तू पाहिलं असेल, म्हणजे सगळे टीम बी मधले खूप खुश होते. सो यस आम्ही विनर आहोत, काय टेन्शन नाही. पण विशाल तुला बिग बॉसच्या घरात असताना एक कोणत्या टप्प्याला असं जाणवलं होतं की होऊ शकतो मी विजेता होऊ शकतो, हा कॉन्फिडन्स आला होता पहिल्या दिवशीच? पहिल्या दिवशीच म्हणजे तो कॉन्फिडन्स घेऊनच मी उतरलो होतो. नंबर वन ला पाठी लावली त्याच वेळी मी आणि रोज पाठी पुसायचो माझी मी त्या बोर्डावरची आणि स्वतःला सांगायचो भावा एक नंबरला पाठी लावलीस एक नंबर राहायचं. आरशात बघून स्वतःला सांगायचो खेळ कुठं गणतोय काय गोष्टी चुकताय सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊन फोकस ते व्हायचं. गोष्टी खूप बिघडल्या हे झाल्या पण त्याचबरोबर फॅमिली वीक आला, महेश सरांनी काय गोष्टी सांगितल्या, मोटिवेट झालो. आणि गायत्री म्हणा सगळ्या सगळी जी लोक आहेत प्रत्येक प्लेअरने मला खूप चांगला कॉन्फिडन्स दिला काही गोष्टीतून बाहेर येण्यासाठी. आणि यस तो कॉन्फिडन्स मी घेऊन आलो आणि तसंच एक नंबरचं काम मी प्रत्येक टास्क मध्ये करत होतो माझ्या प्रत्येक रिलेशनशिप मध्ये किंवा प्रत्येक जे माझं बॉन्डिंग प्रत्येकाबरोबर होतो ते माझं 100% मी देत होतो. कुठेही कोणत्याही निस्वार्थीपणे माझं सगळं जे काही मी वागलो वावरलो जो विशाल निकम होता तसाच राहिलो. तर आय थिंक ती पॉझिटिव्हिटी होते पहिल्यापासून. आणि हाय आणि यस शेवटी ज्यावेळी मी दाखवलं सिद्ध करून फर्स्ट फायनलिस्ट झालो मी. आणि यस आणि अजून एक गोष्ट ज्यावेळी 9 वेळा नॉमिनेट झालो होतो टार्गेट करून आणि 9 वेळा मी पहिल्यांदा सेफ झालो, पहिल्या 2 मध्ये मी सेफ होत होतो, त्यावेळी हेही समजलं होतं की महाराष्ट्राची जनता माझी प्रेक्षक मैबाप माझ्या बरोबर विठू माऊली सारखी माझ्या पाठीशी उभी आहे. सो बाई फिर विशाल निकम सुट्टी नॉट मग फुल राडा. बी ग्रुप असाच टिकून राहील ते मैत्रीचं नातं तुमचा ग्रुप आहे हंड्रेड पर्सेंट. आमचं गाणं आहे की ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. खरंच भारी म्हणजे 17-16 जणच भारी होते पण आमच्यात एक कनेक्शन वेगळं होतं आमच्या बी ग्रुप मध्ये जी एक चांगली टीम होती ती कायम राहील तशीच.
लाईफ टाईमला अशी माझ्याकडून तर मला वाटतं की राहावी, मला आवडेल सगळ्यां बरोबर एकत्र. नक्कीच विशाल, तुला खूप खूप शुभेच्छा, तुझं खूप खूप अभिनंदन, आमच्याकडून तुला शुभेच्छा. आणि अर्थात तुझा दिवस आहे, तू एन्जॉय कर, तुला शुभेच्छांचा वर्षा होत असेल, तुझे फॅन्स तुला शुभेच्छा देत आहेत, किंवा मित्रमंडळी असेल, फॅमिली असेल. सो ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. म्हणजे तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत, कारण मी प्रत्येक इंटरव्ह्यूला हेच म्हणतो की महाराष्ट्राची जनता, माझे प्रेक्षक मायबाबा आणि मी यांच्यामधला जो मेन दुवा आहे किंवा माझी प्रार्थना किंवा माझं जे काम आहे ते त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता. सो तुमच्यासाठी खरंच सलाम, हॅट्स ऑफ. म्हणजे तुमच्यासाठी हेच होईल की तुम्ही आहात म्हणून आम्ही तिथे पोहोचतोय. सो असंच काम करत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू विशाल, थँक्यू, ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. बाय 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 बाय. थँक्यू.